सीईटी परीक्षे संदर्भात सरकारन अद्याप कोणत्याही प्रकारचा निर्णय जाहीर केलेला नसून येत्या 5 ते 6 दिवसांमध्ये या संदर्भातचा निर्णय जाहीर होईल अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतराच्या नियमासह जिल्हा तालुका आणि विभागीय स्तरावर सीईटी परीक्षा केंद्र आसन व्यवस्था आदींबाबत सर्वे सुरू आहे. सर्व बाबींची तपासणी करून सीईटी परीक्षा होऊ शकते का याबाबतचा निर्णय येत्या 5 ते 6 दिवसात घेण्यात येईल अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सावंत यांनी दिली आहे. अध्यापकांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या प्रशिक्षण संस्थेच्या उभारणीचं कामकाज पाहणीसाठी उच्च शिक्षण मंत्री सावंत गुरुवारी पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर माहिती दिली आहे. सावंत म्हणाले, विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्यातील 5 ते 5.5 लाख विद्यार्थी सीईटी परीक्षा देतात. यंदा कोरोनामुळे परीक्षेचं आयोजन करण्यात मोठी अडचण आहे. लाखो विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित अंतराचा नियम पाळून तालुका जिल्हा आणि विभागीय स्तरावर सीईटी परीक्षांची केंद्रे करू शकतो का याबाबतचा सर्वे सीईटी सेलकडून सुरू आहे. सध्या राज्यातील अनेक शाळा वसतिगृह क्वारंटाईन सेंटरसाठी वापरण्यात आली आहेत, त्यामुळे तेथे परीक्षा कशा घ्यायच्या याबाबत सर्वे सुरू आहे. सीईटी यंत्रणा स्वायत्त आहे, त्यांचं यासंबंधीचं सर्वेक्षण सुरू आहे. आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तर 12वीच्या गुणांवर प्रवेश द्यायचा की दुसरं काही करता येईल याबाबतचा विचार देखील सुरू आहे. मात्र विद्यार्थी हिताचा विचार करूनच निर्णय घेण्यात येणार आहे. सध्या ऑनलाईन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना अधिकचा आर्थिक भूर्दंड बसणार नाही अशी भूमिका शासनाची असून यासाठी लवकरच निर्णय घेण्यात येणार आहेत. अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत राज्य सरकारने मांडलेली भूमिका सर्वोच्च न्यायालयात सादर केली आहे. राज्य सरकार विद्यार्थी हिताचाच विचार करते. यावर उद्या दिनांक 14 ऑगस्ट रोजी न्यायालयात तारीख असल्यानं यावर मी विभागाचा प्रमुख म्हणून आता बोलणं योग्य नाही. न्यायालयाच्या निर्णयानंतर भूमिका घेतली जाईल असंही त्यांनी सांगितलंय.